नमस्कार, मी प्रसाद देशमुख, अॅग्रोवनच्या शेत मार्केट पॉडकास्ट मध्ये आपलं स्वागत. आपण ऐकताय मार्केट बुलेटिन, ज्यात असतात शेतमालाच्या मार्केटवर परिणाम करणाऱ्या राज्यातील आणि देशातील महत्त्वाच्या घडामोडी. सगळ्यात आधी आजच्या ठळक घडामोडी. कापूस बाजार दबावातच, सोयाबीन लागवड पिछाडीवर, हरभरा दरात काही वाढ, उडदाची आयात वाढली आणि देशातील बाजारात तुरीचे भाव तेजीतच आहेत. चालू आर्थिक वर्षातील पहिल्या 3 महिन्यांमध्ये म्हणजेच एप्रिल ते जून या काळात गेल्या वर्षीपेक्षा दुप्पट आयात झाली. तरीही तुरीच्या दरातील तेजी टिकू नये, मग आयात वाढूनही भाव तेजीतच का राहिले? तूर दरातील तेजी आणखीन किती दिवस टिकेल? पाहुयात बुलेटिनच्या शेवटी. देशातील बाजारात कापूस आवकेची गती सरासरीपेक्षा जास्तच आहे. भारतीय कापूस महामंडळाच्या मते देशातील बाजारात 10 जुलैपर्यंत 308 लाख गाठी कापूस आला. म्हणजेच देशातील कापूस उत्पादन गेल्या वर्षीपेक्षा जास्त असल्याचे संकेत आहेत. तर दुसरीकडे बाजारातील दर 6,500 ते 7,300 रुपयांच्या दरम्यान आहेत. खरीपातील कापूस लागवड अद्यापही पिछाडीवर आहे. तरीही कापसाचे भाव आणखीन काही दिवस दबावात असू शकतात असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. देशातील सोयाबीन लागवड अद्यापही पिछाडीवर आहे. महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातील लागवड यंदा कमी दिसते, त्यामुळे उत्पादनावरही परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. पण सध्या आंतरराष्ट्रीय बाजारातील भाव, देशातील खाद्यतेलावर दबाव यामुळे सोयाबीन बाजार दबावात आहे. सोयाबीनला सध्या सरासरी 4,500 ते 5,000 रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय. लागवड पिछाडीवर राहिल्यास दराला आधार मिळू शकतो, पण काही दिवस त्यासाठी वाट पाहावी लागू शकते असं जाणकारांनी सांगितलं. हरभऱ्याला आता हळूहळू मागणी वाढते. पाऊस सुरू झाल्याने बाजारातील आवक खूपच कमी झाली, त्यातच बहुतांश शेतकऱ्यांनी हरभरा विकून टाकला. यामुळे बाजारात गुणवत्तापूर्ण हरभऱ्याचा तुटवडा जाणवतोय. परिणामी मागील 15 दिवसांमध्ये दरात 100 रुपयांपर्यंत सुधारणा दिसते, पण सरासरी दर पातळी 4,500 ते 5,000 रुपयांच्या दरम्याने. आणखीन काही दिवस ही दर पातळी आपल्याला दिसू शकते असा अंदाज व्यापारी व्यक्त करतायत. देशात यंदा उडदाच्या उत्पादनात मोठी घट झाली, त्यामुळे उडदाच्या दरात तेजी आली. सध्या उडदाचे भाव 7,500 ते 8,500 रुपयांच्या दरम्यान आहेत. देशात भाव वाढल्याने आयातही वाढली. चालू आर्थिक वर्षात पहिल्या 3 महिन्यांमध्ये गेल्या वर्षीच्या एकूण आयातीपैकी जास्त उडीद बाजारात आला, पण उडदाचे भाव टिकू नयेत. पुढील काही दिवस उडदाचे दर तेजीतच राहू शकतात असा अंदाज उडीद बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय. देशातील बाजारात तुरीचे भाव तेजीतच आहेत. सर्वात आधी तुरीच्या भावाने सरकारची झोप उडवली, कारण सरकारने इतर शेतीमालाचे भाव आटोक्यात ठेवल्यानंतरही तुरीच्या दरातील तेजी वाढली होती. तुरीचे भाव गेल्या अनेक दिवसांपासून टिकून आहेत. सरकारने आयात करून तुरीचा पुरवठा वाढवण्याचा प्रयत्न केला, पण सरकारला त्यातही अपयश आले. चालू आर्थिक वर्षातील पहिल्या 3 महिन्यांमध्ये म्हणजेच एप्रिल ते जून या काळात 1.5 लाख टन आयात केली. मागील हंगामात या काळात झालेल्या आयातीच्या तुलनेत ही आयात दुप्पट आहे. भारतात भाव वाढल्याने निर्यात देशांनीही भाव वाढवले, पण असं असतानाही भारतातून मागणी येत गेली. परिणामी एकीकडे तुरीची आयात वाढत असताना भावही टिकून राहिले. सध्या तुरीला प्रति क्विंटल सरासरी 9,000 ते 10,500 रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय. त्यातच चालू हंगामात आतापर्यंत तुरीची लागवड कमी झाली. लागवडीचा कालावधी संपायला अगदी थोडे दिवस शिल्लक आहेत, त्यामुळे तूर बाजाराचे लक्ष देशातील तूर लागवडीकडे. देशातील तूर लागवड यंदा घटल्यास तुरीच्या दरातील तेजी नव्या हंगामातही असू शकते असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केलाय. धन्यवाद. आज इथेच थांबू. अॅग्रोवनच्या शेत मार्केट पॉडकास्ट मध्ये उद्या पुन्हा भेटू.
शेतीबद्दलच्या सगळ्या अपडेट्ससाठी अॅग्रोवनच्या यूट्यूब, फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा. शेतीमालाच्या किमती, धोरणं आणि राजकारण म्हणजे प्राइस, पॉलिसी आणि पॉलिटिक्स यांच्या लेटेस्ट अपडेट्स, शेतीशी संबंधित सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींचा लेखाजोखा, फक्त बातम्या घटना नव्हे तर सखोल विश्लेषण, मार्केट इंटेलिजन्स, संशोधन, तंत्रज्ञान, हवामान, नवे प्रयोग, शेती सल्ला एका क्लिकवर उपलब्ध. agrovan.com ला अवश्य भेट द्या.